विविध मागण्यांसाठी युवा सेनेचे तहसीलदार यांना निवेदन, हालगिनाद आंदोलनाचा दिला इशारा. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान मिळावे, वगळलेल्या मंडळातील गावांचा सततच्या पावसात समावेश करावा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची हिळसाट थांबवावी अशा विविध महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी शिवसेना माजी तालुका प्रमुख शाहूराव फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांना निवेदन देण्यात आलेले आहे. या निवेदनावर युवा सेना तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे, गुळसडीचे माजी सरपंच दत्तात्रय आडसूळ, पिंपळवाडीचे सरपंच मदन पाटील, मोरवड सोसायटीचे चेअरमन हबीब मुलानी, रासपचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, युवा सेना तालुका प्रमुख शंभूराज फरतडे, उपतालुका प्रमुख अभिषेक मोरे, समाधान यादव, शाखा प्रमुख ओंकार कोठारे, उपशाखा प्रमुख मयूर तावरे, सचिव विशाल नवगन आदींच्या सह्या आहेत. तहसीलदार जाधव साहेब यांनी निवेदनाची दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले आहे. आज युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आम्ही अतिवृष्टी व सततच्या पावसाचे जे अनुदान आहे शेतकऱ्यांना मिळणारं ते अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालं नाही. करमाळा तालुक्यासाठी 48 कोटी रुपये आल्याचं सांगितलं गेलं, त्याचा मोठा गवगवा देखील झाला, परंतु अजून पण जवळपास 1000 शेतकऱ्यांना त्या रकमा मिळालेल्या नाहीत. कुणाचे आधार कार्ड चुकलेले आहेत, कुणाचे खाते नंबर चुकलेले आहेत असं सांगितलं जातं आणि ते शेतकरी तहसील तलाठी कार्यालयात हेलपाटे मारतात, परंतु त्यांना कुठलंही ठोस आश्वासन दिलं जात नाही. मदत मिळेल का नाही याच्याबद्दल कुठली विश्वासता सांगितली जात नाही. त्यामुळं आम्ही वारंवार मागणी करतो आहे की या लोकांचे जे खाते नंबर चुकलेले आहेत किंवा आधार कार्ड चुकलेले आहेत याची दुरुस्ती करून त्यांचं अनुदान तात्काळ द्या, कारण मध्ये मे महिन्यात देखील पाऊस झाला, आता त्याचे पंचनामे झालेत. मागचेच जर मदत मिळाली नसेल तर पुढच्या पंचनाम्याची मदत लोकांना कधी मिळणार? दुसरी गोष्ट आहे की करमाळा तालुक्यातील 3 मंडळं, करमाळा, केतूर आणि पारेवाडी कोर्टी, ही मंडळं ह्या अतिवृष्टीमधून वगळलेले आहेत. त्याच्यामुळं इथल्या जवळपास 1000 शेतकऱ्यांचं तुम्हाला सांगतो नुकसान होऊन देखील त्यांना कुठली नुकसान भरपाई मिळत नाही. आमचं शासनाकडं म्हणणं आहे की या गावात जरी अतिवृष्टी नसली तरी सततचा पाऊस या गावात झालेला आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांचं आतूनच नुकसान झालेलं आहे, त्यांनासुद्धा नुकसान भरपाई मिळणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून आज आम्ही गुळसडी, पिंपरी, मोरवड या पिंपळवाडी या ठिकाणचे सरपंच, आमचे युवा सेनेचे सर्व पदाधिकारी घेऊन आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की शुक्रवारपर्यंत जर तुम्ही या सर्व गोष्टी शासनापर्यंत नाही पोहोचवल्या आणि दुरुस्ती नाही झाली तर आम्ही शुक्रवारी युवा सेनेच्या वतीनं हलगिनाद आंदोलन करणार आहोत. त्यांनी आमच्या मागण्या रास्त असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की 1200 लोकांचे पैसे अजून आलेले नाहीत, त्यांचं आम्ही दुरुस्ती करून पाठवलं आहे. आणि दुसरं एक त्यांना सततच्या पावसाचं त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं आहे. आणि तिसरा आमचा मुद्दा होता प्रधानमंत्री जे सन्मान निधी आहे 2000 रुपये मिळतो शेतकऱ्याला, त्याचा देखील असाच बोजवारा या ठिकाणी उडलेला आहे. करमाळा तालुक्यात जवळपास 15000 लाभार्थी आहेत आणि अनेक वयोवृद्ध लोक हेलपाटे मारत आहेत, त्यांचेसुद्धा असेच आधार नंबर चुकलेले आहेत, KYC नाही, पोस्टात खाते उघडा असे प्रकार चालू आहेत. आमचं त्यांच्याकडे म्हणणं आहे की तुम्ही एक शिबिर लावा, त्याची प्रसिद्धीकरण करा आणि 2 ते 3 दिवसाचं शिबिर लावून या प्रधानमंत्री सन्मान योजनेत सन्मानाने त्या शेतकऱ्याची हेळसांड न होता त्यांना सन्मानाने तो निधी मिळावा अशी त्यांची आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. आणि त्यांनी 20 तारखेनंतर एक 3 दिवसाचं शिबिर लावू असं आम्हाला आश्वासन दिलं आहे. त्यांनी जर ते नाही पाळलं तर आम्ही युवा सेनेच्या वतीनं पुढं त्यावर सुद्धा आंदोलन करू. आता नुकसान झाल्यावर शासनाकडून पंचनामे होतात, नुकसान भरपाई ही मिळतीच, त्याचं कोणी राजकीय भांडवल करण्याचं काही काम नसतं, परंतु काही लोकांना हौस असते ती आपल्या नेत्याच्या नावाने स्वतःच्या नावाने बातम्या देतात, परंतु खऱ्या प्रत्यक्षात लोकांपर्यंत ती मिळाली का नाही मिळाली ह्याची शहनिशा करायला पाहिजे. आज 1200 लोकांना अजून मदत मिळाली नाही, ही मोठी शोकांतिका आहे, ह्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं.